कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या गावोगावी भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. अशा परिस्थितीत मतदारसंघातील गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांना दिलासा विश्वास देण्याचे काम आमदार सुधीर गाडगीळ करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या गावोगावी भीतीचं वातावरण पसरलं आहे. अशा परिस्थितीत मतदारसंघातील गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांना दिलासा आणि विश्वास देण्याचं काम आमदार सुधीर गाडगीळ करत आहेत. आज त्यांनी माधवनगर, बिसूर, खोतवाडी, वाजेगाव या गावांना भेटी देऊन सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी तसंच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आणि आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांशी संवाद साधून गावातील अडीअडचणी जाणून घेतल्यात. सर्वांनी एकत्र प्रयत्न करून एकजुटीनं लढून कोरोनाला हरवू असा विश्वास त्यांनी दिला आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांनी कोरोना विषाणूच्या या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या मतदारसंघातील गावांमध्ये संपर्क दौरा सुरू केला असून पद्माळे, कर्नाळ, नांद्रे या गावी भेटी दिल्यानंतर त्यांनी आज माधवनगर, बिसूर, खोतवाडी, वाजेगाव इथं भेट दिली आहे. यावेळी भारतीय जनता पार्टी आणि आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचच्या वतीनं मास्क, सॅनिटायझर आणि जंतुनाशक फवारणीचं औषध वाटप करण्यात आलंय. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन गावांच्या आरोग्यांची माहिती घेतली तसंच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांची भेट घेऊन सर्व गावातल्या नागरिकांची तपासणी आणि आरोग्यांची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. आपली स्वतःचीही काळजी घ्या असंही त्यांना सांगण्यात आलं. आज माधवनगरमध्ये आपल्या सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार, धराडीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी कोरोना हा सगळा देश आपला कोरोना ह्याच्यामुळे 2 महिने लॉकडाऊन आहे. भविष्यामध्ये 1 वर्ष तर कमीत कमी मास्क घालण्यासाठी जाणार आहे. तरी माधवनगर गावासाठी व मतदारसंघासाठी मास्क, सॅनिटायझर आणि फवारणी करण्यासाठी जे औषध दिलं त्याबद्दल आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचं मी शतश आभार मानतो.